नांदगाव खंडेश्वर येथे धनगर समाजातर्फे तहसीलदार यांना एसटी आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले. धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे 9 सप्टेंबर 2024 पासून उच्च शिक्षित तरुण अभ्यास सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषणास बसलेले आहेत आणि त्यांचे बेमुदत उपोषण सुरूच आहे. 11 दिवसापासून उपोषण करत असलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. तरीही सरकारने या उपोषणाची अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही याचा महाराष्ट्रातील 2 कोटी धनगर समाज बांधव तीव्र निषेध करीत आहे व आदिवासी धनगर समाजाचा उद्रेक होऊन राज्याचा कायदा व नियम सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असा गर्भित इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. निवेदन देते वेळी लक्ष्मण उघडे, रवी राऊत, अण्णाजी टेडे, रमेश पाटेकर, मंगेश तुपट, राजकुमार कापडे, प्रीतम तुपट, मंगेश जोगे, पंकज तालन, श्रीकृष्ण गावनेर, जनार्दन काळमेक, बाळासाहेब उघडे, श्रीकृष्ण राऊत, गजानन लांडे, किसना कापडे, रोशन तांबडे, अजय दाडे, सुरेश चुडे, संजय हंबर्डे, पांडुरंग कावडे यांच्यासह बरेच समाज बांधव निवेदन देते वेळी उपस्थित होते. आज नांदगाव खंडेश्वर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता माननीय तहसीलदार साहेब नांदगाव खंडेश्वर यांच्याद्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करून निवेदन सादर करत आहोत की आमच्या धनगर समाजाला घटनेप्रमाणे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ शासनाने करावी. आमचा हा प्रलंबित प्रश्न 75 वर्षापासून अजूनपर्यंत प्रलंबित आहे, याची शासनाने दखल घ्यावी. कारण धनगर समाज हा असा एक समाज आहे आपल्या या संपूर्ण भारतामध्ये की त्याला 3 प्रकारचं आरक्षण आहे. घटनेमध्ये एसटीचं आरक्षण, केंद्रामध्ये ओबीसीचं आरक्षण आणि महाराष्ट्रामध्ये एनटीचं आरक्षण. एवढं आरक्षण एकाही समाजाला आपल्या या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नाही आहे. असा हा अन्याय या धनगर समाजावर 75 वर्षापासून या शासन सरकारद्वारे आजपर्यंत होत आलेला आहे. वेळोवेळी मोर्चे, आंदोलनं, उपोषणं आणि आज सुद्धा पंढरपूर येथे आमचे 6 वीर योद्धे त्या ठिकाणी उपोषण करत आहे आणि समाजासाठी आज आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देत आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे भारतभर हा उद्रेक शासनाला पाहायला मिळेल. त्यामुळे त्वरित शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी ही आमची सकल धनगर समाजाच्या वतीने शासनाला नम्र विनंती आहे. उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.